thank <music> you नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे मॅथमॅक्स ट्युटोरियल या चॅनलवरती आणि आज आपण डिस्कस करणार आहोत की बारावीचं जी बोर्ड एक्झाम आता आपली जवळ आलेली आहे ठीक आहे तर आपण मॅथमॅटिक्स या विषयाबद्दल डिस्कशन करणार आहोत ओके तर हा जो पेपर असणार आहे आपला बोर्डचा टू थाउजंड ट्वेंटी टूसाठी हा ए ॲक्च्युली जी डिफिकल्टी लेवल कशी नेमकी असेल ओके तर जी असेल मीडियम असेल किंवा हार्ड एक्झाम्पल असतील ओके तर आपण डिस्कस करणार आहोत आता जो बोर्ड पेपर आहे याची ले लेवल मॅक्झिमम तुम्हाला सांगतो मीडियममध्ये असेल ओके तर एकदम इजी पण नाही आहे पण काय असणार आहे मीडियममध्ये तर हार्ड हा पेपर नसणार आहे ओके तर आता ह्याच्यामध्ये नेमकं आपल्याला मॅथमॅटिक्स पार्ट वनमध्ये नेमकं काय केलं पाहिजे ठीक आहे तर आता हा मीडियम लेवल म्हणजे ह्याच्यामध्ये नेमके महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला डिस्कस करावं लागतील ओके तर आता पार्ट पार्टमध्ये आपले कुठले कुठले चॅप्टर्स आहेत तर मॅथमॅटिकल लॉजिक आहे मॅट्रासिस आहे ट्रेगॉनॉमेट्री फंक्शन्स आहे त्यानंतर पेअर ऑफ स्टेट लाईन्स आहे वेक्टर आहे लाईन आणि प्लेन आणि लिनियर प्रोग्रॅमिंग एवढे चॅप्टर्स ह्याच्यामध्ये काय आहेत इन्क्लूड आहेत ओके बरं आता ह्याच्या महत्त्वाचे पॉईंट पण आपण काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत ओके बरं त्या अगोदर आता ह्याच्यामध्ये जी लेवल असणार आहे ती काय असणार आहे तर मीडियम म्हणजे एक्झाम्पल ह्याच्यामध्ये मॅक्झिमम लक्षात घ्या तर बुक्समधले जे एक्झाम्पल सॉल असतील लक्षात घ्या मी काय म्हणतोय सॉलड जे एक्झाम्पल असतील आपल्या बुक्समध्ये तर ते मॅक्झिमम लक्षात घ्या की ट्वेंटी पर्सेंट तर पडणारच आहेत ओके किती तर ट्वेंटी पर्सेंट हे तुमचे काय असतात सॉल्व जे एक्झाम्पल असतील बुक्समधले एकदम सिंपल सिम्पल इजी म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला वन मार्क्सचे काही काय असतील क्वेश्चन्स असतील टू मार्क्सचे पण काय काही क्वेश्चन्स असतील त्यानंतर थ्री मार्क्स त्यानंतर फोर मार्क्स ओके तर असं हे काय असणार आहे जे डिस्ट्रीब्युशन असणार आहे ओके तर अशा टाईपमध्ये ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की ट्वेंटी पर्सेंट पडणार म्हणजे पडणारच आहेत लक्षात घ्या पार्ट वन असेल तुमचा पार्ट टू असेल ओके यस ओके आता हे ट्वेंटी पर्सेंट राहिले बरं आता रिमेनिंग जे टेन पर्सेंट आहेत लक्षात घ्या आता ही जे टेन पर्सेंट आहे तर आपल्याला एक तुम्हाला टेन पर्सेंट जे आहेत आपल्याला एक बोर्डानं आपल्याला काय केलं एक क्वेश्चन बँक दिलेली आहे ओके तर त्याच्यातलं बघा टेन पर्सेंट तरी क्वेश्चन त्याच्यातलं असू शकणार आहे ओके तर क्वेश्चन बँक सुद्धा काय महत्त्वाची आहे टू थाउजंड ट्वेंटी टी ओके तर ह्याच हे जी पी डी एफ लिंक आहे का काय करतो का मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो आहे आणि तुम्ही काय करायचे जॉईंट टेलिग्रामला पण जॉईंट व्हा आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही क्वेश्चन बँक देतं टू थाउजंड ट्वेंटीसाठी ऑलरेडी आपण फिजिक्सची पण दिलेली आहे त्याच्यानंतर केमिस्ट्री पण आहे लक्षात घ्या आणि मॅथमॅटिक्स पण दिलेलं आहे ओके म्हणजे तिन्ही विषयाची तुम्हाला त्याच्यामध्ये पी डी एफ दिली आहे तर तुम्ही त्याच्यातून डाउनलोड करू शकता ठीक आहे त्यातले क्वेश्चन पण करा महत्वाचे आहे त्याच्यामधले वन मार्क टू मार्क थ्री मार्क किंवा फोर मार्कचे क्वेश्चन सुद्धा येऊ शकतील ओके ते बुक्समधलेच क्वेश्चन आहेत फक्त तुम्ही काय करा ऑब्झर्वेशन करा ओके आता जो महत्त्वाचा जो चॅप्टर्स आहे त्यात आपण त्याच्यात डिस्कस करू वन बाय वन की मॅथमॅटिकल लॉजिकमधले नेमके महत्त्वाचे पॉईंट्स कुठले आहेत पहा ओके तर ट्रूथ टेबल तुम्हाला दिला पी आणि क्यू वगैरे असतात बरोबर अँड त्याच्यातलं आपण कंजेक्शन असेल तुमचं ओके हे सगळे जे ट्रूथ टेबल दिलेले आहेत तर टूथ टेबल तुम्हाला प्रूव करायसुद्धा ह्याच्यामध्ये येऊ शकतील ओके त्यानंतर कॉनव्हर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे सगळ्यात महत्त्वाचे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे ओके ह्याच्यातलं एखादं स्टेटमेंट दिलं जाईल आणि त्याचं तुम्हाला कन्वर्ट करायला सांगतील ओके तर हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्याच्यानंतर निगेशन पण इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर निगेशनमध्ये तुम्हाला एखादं स्टेटमेंट जाईल त्याचं राईट निगेशन किंवा सिंबॉलिक फॉर्ममध्ये दिल्या असं पण येऊ शकतं एखादं दे स्टेटमेंट दिलं जाईल त्याचं सिंबॉलिक फॉर्ममध्ये दिल्या म्हणजे यातला वन मार्क टू मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला हंड्रेड पर्सेंट येणारच आहेत आणि सिम्पल असणार आहेत ते ओके आणि त्याच्यानंतर स्विचिंग सर्किट डायग्रॅम असतात ओके ते पण आपल्याला काढायला येऊ शकतात ठीक आहे तर असे हे कारण ऑलरेडी हा मॅथमेटिकल लॉजिक एकदम सिम्पल चॅप्टर आहे आणि हे जे मार्क्स तुम्ही काय करायचे अजिबात घालवायचे नाही लक्षात घ्या ठीक आहे तर ह्याच्यातला मॅथेमॅटिकल लॉजिक काय म्हणजे हा जो पार्ट वन आहे तो एकदम सिंपल इजी आहे तुम्हाला पैकी पैकी ह्याच्यामध्ये मार्क मिळू शकतात ओके आणि सिंपल म्हणजे हा पेपरच असताना मिडियम लेवल असणार आहे जास्त हार्ड नसणार आहे ठीक आहे तर मॅक्झिमम काय करा जे पुस्तकातले सॉल्व्स जे क्वेश्चन पेपर असतील क्वेश्चन जे आन्सर त्याचे आन्सर पण दिलेला असेल ओके तर ते पण काय करा आ, ट्राय करा ते सॉल्व्ह करण्याचं ठीक आहे त्यानंतर सेकंड जो आपला चॅप्टर आहे तो आहे मॅट्रायसेस ओके आता मॅट्रासिस म्हणजे महत्त्वाचा पाठ काय ह्याच्यामध्ये इनवर्स फाईंड करायचा आहे ओके तर ह्याच्यामध्ये अडजॉईंट मेथड असेल ओके त्याच्यानुसार एखादा रो ट्रान्सफॉर्मेशन मॅक्झिमम ह्याच्यामध्ये पडेल कॉलमच्या जे मॅक्झिमम पडू शकतात ठीक आहे तर रो ट्रान्सफॉर्मेशन पण हा हंड्रेड पर्सेंट असणारी हा इम्पॉर्टंट पार्ट आहे लक्षात घ्या हा पण काय मॅट्रासिस एकदम इजी आहे त्याच्यानंतर मेथड ऑफ इनवर्जन आहे ओके okay, तर त्याच्यामध्ये सुद्धा ही करायची मेथड ऑफ इनव्हर्जन फाईंड आणि एखादा वर्ड प्रॉब्लेम पण तुम्हाला येऊ शकतो हो, ठीक आहे यस yes. तर इनवर्स हा महत्त्वाचाच आहे ॲडजॉइंट मेथड किंवा तुम्हाला रोड ट्रान्सफॉर्मेशन मेथडनं तुम्हाला पण येऊ शकतो ह्याच्यामध्ये तुम्हाला टू बाय टू असेल किंवा थ्री बाय थ्री मॅट्रिक्स असेल ओके तर ह्याच्यातल्या दोन्हीपैकी कुठलाही एक येऊ शकतो तर मॅक्झिमम इनव्हर्स तर हा महत्त्वाचा आहे त्यातला शंभर टक्के क्वेश्चन असणार आहे तुम्हाला ठीक आहे त्यानंतर ट्रिकॉनॉमेट्री फंक्शन्स ओके आता ट्रिकॉनॉमेट्री फंक्शन्स म्हणजे काय करायचं प्रिन्सिपल अँड जनरल व्हॅल्यूज बरोबर प्रिन्सिपल अँड जनरल व्हॅल्यू शंभर टक्के असणारे क्वेश्चन्स लक्षात घ्या काय येणार आहे हंड्रेड पर्सेंट असणार आहे ते मी देतो हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट एक क्वेश्चन असणार आहे त्याच्यानंतर अजून कुठला चेन्सेस आहेत बघा आता ए ट्रायंगल म्हणजे जर तुम्हाला ए बी सीच्या व्हॅल्यू दिल्या असतील आणि तुम्हाला फाईंड करायला सांगतील कॉस ए करा साईन ए बाय टू करा टॅन ए बाय टू आणि एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ओके तर हा पण महत्त्वाचा क्वेश्चन आहे हंड्रेड पर्सेंट येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर इनवर्स ट्रिकॉनॉमेट्री फंक्शनमध्ये काय असणार प्रिन्सिपल हां हे प्रिन्सिपल व्हॅल्यू एक महत्त्वाची आहे लक्षात घ्या ठीक आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू फाईन करा ठीक आहे त्यासाठी तुम्हाला त्याच्या काय पाहिजे तर रेंज आणि डोमेन सुद्धा माहीत पाहिजे त्यावेळेला तुम्हाला ही इनवर्स ट्रिगोमेट्री प्रिन्सिपल सोल्युशन फाईन करू शकता ठीक आहे आता अजून काय असणारे प्रू मेथड्स येऊ शकतात ओके आता प्रू मेथड्समध्ये काय असतं हां साईन इनव्हर्स एखादी व्हॅल्यू दिली जातील प्लस कॉस इनवर्स एखादी वॅल्यू दिली जातील इज इक्वल टू टॅन दाखवा ओके okay, किंवा साईन इनव्हर्स कुठली व्हॅल्यू आहे एखादी पुढे येऊ शकते ओके okay? त्यानंतर टेन इनवर्स एक्स प्लस टेन इनवर्स वायवरती पण एक्झाम्पल हंड्रेड पर्सेंट येणार ओके okay? त्यानंतर सोल्युशन ऑफ ट्रॅंगल ओके okay? आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे कोसाईन रूल आहेत कॉसाईन रूल असेल तुमचा त्याच्यानंतर साइन रूल असेल त्यानंतर हाफ रूल असते ओके ह्याच्यावरती एक प्रू मेथड तुम्हाला है? येऊ शकते ठीक आहे थी, तर ह्याच्यातला क्वेश्चन मॅक्झिम कुठलाही तुम्हाला एखादा थ्री मार्क्स किंवा फोर मार्क्सचा क्वेश्चन असणारच आहे प्रो मेथडसाठी ठीक आहे आणि त्याच्यानंतर फाईंड द व्हॅल्यू ऑफ एक्स ओके म्हणजे एखादी टॅन बरोबर रिलेटेड तुम्हाला एखादं फंक्शन दिलं जाईल आणि त्याच्याशी काय करायचं तुम्हाला एक्स करा व्हॅल्यू फाइन करायची लागेल ठीक आहे तर हा पण काय एकदम सो सिम्पल चॅप्टर आहे ट्रेकॉनॉमॅट्रिक फंक्शन्स त्याच्यानंतर पेअर ऑफ लाईन्स ओके okay, आता पेअर ऑफ स्टेट लाईन्समध्ये काय करायचे आहेत हां सेपरेट आणि जॉईंट इक्वेशन ओके okay? हे दोन पार्ट झालेले तुम्हाला किंवा आपण त्याला काय म्हणतो कंबाईंड इक्वेशन ठीक आहे त्यानंतर ॲक्यूट अँगल हा एक महत्त्वाचा पार्ट आहे ॲक्यूट अँगल पण येऊ शकतो तुम्हाला टॅन इक्वल इकडतो ठीक आहे त्यानंतर जनरल इक्वेशन पी आणि क्यूमध्ये फाईंड करायचं ओके तर हे जे हा एक इम्पॉर्टंट आहे हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन असणारे पी आणि क्यू एखादी किंमत फाईंड करायची ठीक आहे त्याच्यानंतर अजून ह्याच्यामध्ये फाईंड के ओके okay, म्हणजे ह्याच्यामध्ये स्लोप दिलं जाईल तुम्हाला सम ऑफ टू स्लोप्स काय सम ऑफ टू फोर टाइम्स असेल थ्री टाइम्स असेल व्हॉट एव्हर असेल ठीक आहे फाइंड के बरोबर देऊ शक पण येऊ शकतं तुम्हाला ओके okay, म्हणजे ह्याच्यातले फाईंड के बरोबर हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे लक्षात घ्या फाइंड के ठीक आहे ओके एवढंच ह्याच्यातला okay. महत्त्वाचा पार्ट आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये त्यानंतर वेक्टर्समध्ये पहा आता वेक्टर्समध्ये कुलिनिअर आहेत हां कुलिनियर पॉईंट्स तुम्हाला प्रूव करा येऊ शकतात को एखादा पॉइंट्स पॉईंट्स तुम्ही दाखवायला दा तुम्हाला पण येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर हे शो दॅट म्हणजे तुम्हाला एखादा पॉईंट्स दिले लागतील आणि ते पॉईंट्स काय करायचे कुलिनियर आहेत किंवा कोप्लेनर आहेत ते तुम्हाला प्रूव्ह करायला लागतील ठीक आहे त्यानंतर सेक्शन फॉर्म्युला ओके तर सेक्शन फॉर्म्युला ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे ओके इंटरनल अँड एक्सटर्नल ह्याच्यातला एखादा तुम्हाला थेरम पण येऊ शकतो किंवा तुम्हाला ह्याच्यावरती एक्झाम्पल पण येऊ शकेल ठीक आहे त्यानंतर हां डायरेक्शन कोसायन्स हा एक महत्त्वाचा आहे फाईन डायरेक्शन को सायन्स येऊ शकते ठीक आहे अँगल बिटवीन ओके अँगल बिट्वीन टू वेक्टर्स हे पण हा हा एक महत्त्वाचा आहे अँगल बिटवीन टू वेक्टर्स दिस इज द इम्पॉर्टंट पॉईंट त्यानंतर पॅलोग्राम हा एक महत्त्वाचा आहे किंवा ए बार बी बार, बार फाईन करायची सुद्धा तुम्हाला येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर स्केलर ट्रिपक हां या स्केलर ट्रिपक प्रोडक्ट जो आहे प्रॉपर्टीज प्रॉपर्टीजवरती तुम्हाला काय येऊ शकतात एक्झाम्पल म्हणजे ह्याच्यामध्ये प्रू एखादी मेथड करायला लागेल तर तुम्हाला ते आली का आली पाहिजे ठीक आहे यस ओके त्यानंतर लाईन अँड प्लेन ओके आता लाईन प्लेनमध्ये हे महत्वाचीच पॉईंट आहेत हंड्रेड पर्सेंट सगळे पॉईंट तुम्ही काय करायचे हे कव्हर करायचे ओके तर वेक्टर इक्वेशन ओके ऑफ टू गिवन पॉईंट्स ओके त्याच्यानंतर अँगल बिटवीन लाईन्स ओके हा एक महत्वाचा पॉईंट कॉर्डिनेट पॉईंट फाईन करा हा एक आहे डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स लक्षात घ्या डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स किंवा एखादा शॉर्ट डिस्टन्स फाईन करायला लागेल ओके हा एक पण क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यावरती येऊ शकतो त्यानंतर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स ओके त्यानंतर फाईन लॅमडा हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात घ्या फाईन लॅमडा त्यानंतर अँगल बिटवीन टू प्लेन्स त्याच्यानंतर लाईन अँड प्लेन ओके त्याच्यानंतर अँगल बिटवीन टू प्लेन्स त्याच्यानंतर अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन हा पण आहे त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ पॉईंट हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे ठीक आहे तर हे मॅक्झिमम लाईन अँड प्लेन तर हे वेक्टर आणि लाईन प्लेन हे काय करा हा व्यवस्थित करायचे हे तीन चॅप्टर महत्त्वाचे आहेत तुम्हाला ठीक आहे मार्क्स मिळवून देण्यासाठी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला फायदा होणार आहे आणि लिनियर प्रॉग्रॅमिंग तर तर काय एकदम सो इजी आणि सगळ्यात सोपा चॅप्टर आहे मॅक्झिमम व्हॅल्यू फाईन करायची फॉन ग्राफिकल मेथडवरनं ओके ठीक आहे तर असे हे काय असणार आहे तुम्हाला तर महत्त्वाचे हे पॉईंट्स आपण काय केले डिस्कस केले मॅथमॅटिक पार्ट वनचे तर लक्षात घ्या बोर्ड पेपर जी लेवल आहे एकदम सोपं आणि सिम्पल आहे तुम्हाला यामध्ये पार्ट वनमध्ये पॅकेजपैकी मार्क्स मिळवण्यासाठी काय चान्सेस आहेत ओके तुम्हाला करा? करा, करा तर तुम्हाला आजचं लेक्चर यस आवडला असेल तर नक्की काय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही ओके तर थँक्यू फॉर वॉचिंग